पिंपळनेर शहरातील सर्रास सुरू असलेले अवैध धंदे बंद व्हावे व ट्रॅफिकच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमणूक करण्यासाठी यावा, यासाठी शिववाहतूक सेना व शिवसेना पिंपळनेरतर्फे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे API दिलीप खेडकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिववाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पगारे, तालुका अध्यक्ष सुनील पवार, शिवसेना शहर प्रमुख उदय बिरारी, युवासेना माजी तालुका अध्यक्ष अभय शिंदे, विभाग प्रमुख मनोज खैरनार, भगतसिंग पगारे, राजेश पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते. चंद्रशेखर आईराव, धुळे.